नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप राजकारणविशेष या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनःपूर स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दारावर चांगलाच गाजला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग या निमित्तानं भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांना एकत्रितरित्या फुंकलं. शिवसेनेवर टीका करण्याची संधी या निमित्तानं दोन्ही पक्षांनी साधली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या टीकेला एक साजेशी साथ दिली. त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही, पण तो सगळा निशाणा जो होता तो शिवसेनेवर होता. पण या सगळ्या दौऱ्यामध्ये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे दौरे आत्तापर्यंत गेल्या 2 महिन्यात झाले, या सगळ्या दौऱ्यांमधली एक अशी निरीक्षण असं मला जाणवलं. ते निरीक्षण असं आहे की मोदी आणि एकनाथ शिंदे यांची जी केमिस्ट्री आहे ती अतिशय बहरलेली आहे. मोदी हे आपले जे पब्लिक गेस्चर आहे किंवा एखाद्याबद्दलची आवडती किंवा नावडती जी काही बाजू आहे ती शक्यतो समोर दाखवत नाहीत, पण एकनाथ शिंदे हे त्याला आपोआप ठरले असावेत. याआधी समृद्धी महामार्ग उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झालं, त्यानंतर मुंबईमधल्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. या दोन्ही वेळेस एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी या दोघांमधलं जे एक हितगुज होतं, एक आपुलकी होती, ती प्रकर्षानं जाणून आली. समृद्धी महामार्गाच्या वेळेस जेव्हा ते टूल बूथवर गेलेले होते तेव्हा एकनाथ शिंदे पाठीमागे होते, तेव्हा मोदी यांनी त्यांना हात पकडून पुढे घेतलं. मुंबई दौऱ्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की मोदी यांच्या शेजारी एकनाथ शिंदे आणि फडणवीस बसलेले आहेत. मोदी हे हास्यविनोद करत आहेत आणि एकनाथ शिंदे अक्षरशः जोर जोरात त्याला दाद देत आहेत. हे देखील दृश्य थोडंसं मोदी यांच्याबाबत दुर्मिळ आहे, कारण मोदी हे अतिशय करड्या शिस्तीचे मानले जातात. मात्र एकनाथ शिंदे यांच्याबद्दल थोडीशी एक आपुलकीची भावना या निमित्तानं दिसून आली. मुंबईमध्ये जे एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं त्या भाषणातदेखील त्यांनी मोदी नावाचा महिमा जोरदारपणे गायला. शिंदे डाऊस येथे जागतिक आर्थिक परिषदेसाठी गेलेले होते, तेथे मोदी यांचं कसं एक करिश्मा किंवा जादू परदेशातील व्यक्तींवरती आहे, तेथील सगळ्या हुजहूवरती आहे, याचं त्यांनी सगळं वर्णन रंग भरून असं एक वर्णन त्यांनी कार्यक्रमामध्ये ऐकवलं आणि ती मोदी यांना देखील भावल्याचं आपल्या लक्षात आलं. दावोसमध्ये गेल्यानंतर पाहिलं आपल्या देशाच्या बद्दल आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या बद्दल. दावोसमध्ये विविध देशातले लोक आले होते, विविध राज्यातून आले होते, देशभरातून जगभरातून लोक आले होते. मला अनेक लोक भेटले, अनेक प्रधानमंत्री होते, अध्यक्ष होते, काही मंत्री होते, ते फक्त आणि फक्त मोदी साहेबांच्याबद्दल विचारायचे, मोदी साहेबांच्याबद्दल विचारायचे. आदरणीय प्रधानमंत्री जी, एक लक्झमबर्ग के प्राइम मिनिस्टर मिले, मुझे कहा मैं मोदी जी का भक्त हूँ. मेरे साथ उन्होंने फोटो खिंचवाया, बोले मोदी जी को ये फोटो दिखाई. जर्मन के कुछ लोग मिले, सऊदी के कुछ प्रमुख लोग मिले, बोले आप मोदी जी के साथ हो ना. मैंने कहा हम उनके लोग हैं. और मुझे कहने को बहुत आनंद हो रहा है कि मोदी जी का करिश्मा, उनके लोकप्रियता की डंका तो अपने देश में तो बजा रहे हम सब, लेकिन दुनिया में दावोस में भी उनके नाम की डंका सुनाई पड़ रही है. यह हमारा गौरव है. वहां ये सुनने के बाद 1,55,000 करोड़ के तो एमओयू हो गए, लेकिन इसके पीछे आशीर्वाद मोदी साहब का था, क्योंकि वहां पर जो माहौल था, वहां पर माहौल देखने के बाद इतनी खुशी हुई कि हमारे देश के प्रधानमंत्री जी का नाम पूरे दुनिया के प्रमुख लोगों के जबान पे है. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याबद्दल जे मत व्यक्त केलेलं होतं त्याचा धागा पकडत आपल्या भाषणामध्ये भारताबद्दलची एक सकारात्मकता जगभर तयार होत आहे
याचा दाखलाही दिला. मोदी आणि एकनाथ शिंदे यांचं हे जे नातं आहे ते का भरलेलं असावं याचा शोध घेतला तर दोन तीन बाबी आपल्याला ठळकपणे दिसून येतात. एकतर 2019 शिवसेनेनं भाजपची साथ नाकारली आणि भाजपला विरोधी पक्षामध्ये बसवलं. याचा राग साहजिकच मोदी शहा यांना होता, कारण मोदी यांचा फोटो लावूनच एक शिवसेनेचे आमदार हे निवडून आलेले होते. तरीही भाजपला विरोधात बसावं लागलं आणि भाजपची भळबळची जी जखम होती ती जखम शिंदे यांनी भरून काढली. शिवसेनेचे 55 आमदार फोडत भाजपला सत्तेवर आणण्यामध्ये शिंदे यांचा मोलाचा वाटा राहिला. आणि जेव्हा शिंदे बंडखोर आमदारासह गुवाहाटीला गेले तेव्हा त्यांचं एक वाक्य प्रचंड गाजलेलं होतं आणि ते वाक्य होतं की आपल्या पाठीशी एक महाशक्ती आहे आणि ही महाशक्ती दुसरी तिसरी कोण नसून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत हे पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट झालं. कारण अनेकांना असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील. प्रत्यक्षात महाशक्तीने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कौल दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनले. आणि तेव्हापासूनच या दोघांमधली केमिस्ट्रीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे दिल्ली जातात तेव्हा देखील मोदी यांच्या पाहुणचाराचा त्यांना अनुभव येतो. एवढेच नाही तर एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत हे जेव्हा मोदी यांना भेटतात तेव्हा एकनाथ शिंदे यांची काळजी घे असा एक वडिलकीचा सल्ला देखील ते श्रीकांत यांना देतात. एकनाथ शिंदे यांना देखील अति कामाची प्रचंड आवड आहे, ते सतत कार्यमग्न असतात हे देखील मोदी श्रीकांत यांना सांगण्यास विसरत नाहीत. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या खाणाखुणा किंवा सगळ्या लकबी सगळ्या सवयी ह्या मोदी यांना माहीत असाव्यात. शिवसेना फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे यांच्यासारखे नेते शिवसेनेतनं बाहेर पडले, पण ज्या प्रकारचं यश एकनाथ शिंदे यांनी मिळवून दिलं ते कोणालाच मिळालं नाही. त्यामुळं साहजिकच मोदींना देखील त्यांच्याबद्दलची एक ओढ ही वाटत असावी. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भाजपला त्यांचे अनेक मित्रपक्ष सोडून गेलेले आहेत. आता फार हाताच्या एक दोन असे पक्ष जे आहेत ते भाजपसोबत आहेत आणि त्यात बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष आता त्यांच्यासोबत आहे. त्यामुळंच एकनाथ शिंदे हे आपल्यासोबत कायम असावेत आता असाच भाजपाचा सध्या प्रयत्न दिसून येतो आहे. आणि भाजपच्या नेत्यांना काही वाटो न वाटो पण मोदींना नक्कीच एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची एक जी आपुलकी आहे ते सातत्याने दाखवून देत आहेत. त्यामुळं 2024 जे काही चित्र असेल त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांना भाजपचा पाठिंबा कायमच राहील की काय अशी शंका मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या जाहीर अशा एक आपुलकीच्या प्रदर्शनातून दिसून येत आहे. त्यामुळं साहजिकच इतर भाजप नेत्यांना त्याचा हेवा वाटत असणार, कारण इतर कोणताही भाजपचा नेता मोदी यांच्या जवळ असा जाऊ शकत नाहीत. पण ते एक प्रकारचं त्यासाठी एक भाग्य म्हणा किंवा ते शिंदे त्याबाबत लकी ठरलेले आहेत आणि हे त्यांचं सध्या नशीब जोरावर आहे एकनाथ शिंदे यांचं. ते त्यांना पुन्हा 2024 मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवेल का याचं उत्तर या केमिस्ट्रीमध्ये जुळलेलं आहे एवढं मात्र निश्चित. थँक्यू.